कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. रेऊ म्हणाली होती तसंच झालंय. काय चाललंय? काय करतेस तू? आमच्यात ह्याला कॉफी म्हणतात. ते दिसतंय मला. कोणासाठी करतेस असं म्हणायचं होतं? एजंटसाठी. व्हाट? एजंटसाठी तू कॉफी करतेस? बाजूला हो, तुला नाही जमणार. एजंटना तू केलेली कॉफी बिलकुल आवडणार नाही. सोड, मी करते. थांबू. व्हाट? मागे हो. लीला, नवरा माझा आहे ना, मग मी बघून घेईन कॉफी कशी करेल. दिवसेंदिवस तुझी हिम्मत जरा जास्तच वाढत चालली आहे. नाही तर काय, आधी आजींना स्वतःच्या टीम मध्ये घेतलंस आणि आता पूजा वहिनीला. कॉफी थंड होतीये, मला जाऊ दे. एक मिनिट, मला तुला काहीतरी विचारायचं. तू एक संध्याकाळ आणि एक अख्खी रात्र एजंट सोबत होतीस. काहीच गोंधळ घातला नसशील हे शक्यच नाहीये. पण तुला शिक्षा करण्याऐवजी एजंटने तुला त्यांच्या खोलीत येऊ दिलंय. काय काय केलंस काय? त्यांनी मला फक्त त्यांच्या रूम मध्ये येऊ दिले एवढंच नाहीये, त्यांनी माझी छान काळजी घेतली. ते म्हणतात ना, चांगल्या लोकांबरोबर कायम चांगलंच होत. तसच बर, तुमच्या तिघींचे सगळे प्रश्न विचारून झाले असतील. तुम्ही जाऊ का जरा? तुझ्या वहिनीचा फोन? वहिनी, मी आले सर. आणि तू ग, तुला काम करायची खूप हौस आहे ना, मग कर. हा, काम कर, सगळं आवर आणि भांडी सुद्धा विसरून ठेव. आणि तुम्ही जरा लक्ष द्या, ही नीट करते का त्याच्याकडे. एक मिनिट, अशा कशा मीटिंग पोस्टपोन झाल्या? एनिवे, तासाभरात पोचतोय मी, सगळी अरेंजमेंट करून ठेवा. तुला कसं कळलं की मला काम करताना कॉफी लागते? आईनी सांगितलं. मला कसं कळणार? मला काही तुमच्या मनातलं बिनातलं कळत नाही. पण खरं तर कळलं असतं ना तर बरं झालं असत. म्हणजे काही नाही, मला मी काम करत असताना किंवा पुस्तक वाचत असताना कोणी कॉफी आणून दिली ना की छान वाटतं, म्हणून मी तुमच्यासाठी आणली कॉफी. What the hell is this? सगळीकडे कॉफी सांडलेली आहे, ओला आहे मग. हो का? असेल, माझा हात ओला होता ना, तो लागला असेल. आणि कोस्टर पण नाहीये. अशी कॉफी सर्व करणार मिला, इट्स हायली डिस्गस्टिंग. ते डिस्गस्टिंग काय? हात ओला असेल तर आपण पुसून घेतो ना, तसंच मग ओला असेल तर तोही पुसून घ्यायचा. सॉरी, एक मिनिट, म्हणजे आता मग बाहेर न ओलाय म्हणून तुम्ही माझी कॉफी रिजेक्ट करणार आहात का? मग काय? तुम्ही त्या मगच्या आतली कॉफी बघा ना, बाहेर न मग कसा का असे ना. आणि देणाऱ्याची इच्छा बघा, बाहेर पडणारा पाऊस बघा, ह्या सगळ्या समोर सुद्धा तुम्हाला जर कॉफीला नाही म्हणावं असं वाटत असेल ना तर कठीणच आहे बाबा. आणि मला सांगा, तुम्ही कधी
फुटक्या कानाच्या कपातनं भुरका मारत कॉफी पिण्याची मजा घेतली का? घेतली नसेलच ना? काय व्हॉट भुरका म्हणजे? थांब, असा ह्याला म्हणतात भुरका. डिस्गस्टिंग. हे बघ लीला, मला माहित नाही आपलं फ्युचर काय, पण तुला या घरात राहायचं असेल ना तर अवॉइड सच थिंग्स. हे इट्स डिस्गस्टिंग लीला, प्लीज फॉलो द रूल्स. ह्या चुका नाहीच आहेत, पण मी माणूस म्हणून वेगळी आहे आणि तुम्ही वेगळ्यात. ह्याला स्वभाव म्हणतात, चुका नाही. आणि समजा तुमच्या घरात वेगवेगळ्या माणसांऐवजी सगळे एजेस भरले असते, तर आवडलं असतं का तुम्हाला? ही तुझी फिलॉसॉफी आहे ना? ज्या हाय अलर्टला ब्लॉक केलं तर त्यांनी वेगळ्या नंबरवरनं कॉल केला, यांची इतकी हिंमत. तिला फोन वाजतोय, घे. हा हो. हॅलो लीला, पूजा बोलते. ऐक ना, माझं तुझ्याकडे एक छोटस काम आहे. म्हणजे मला माहिती आहे तुला अजून बरं वाटत नसेल, पण प्लीज तुम्हाला भेटशील का ग? पण काय झालं, तुम्ही बऱ्या आहात ना? मी सगळं भेटून सांगते तुला, पण तू प्लीज येशील का ग? ठीक आहे, मी तुला लोकेशन पाठवते. बरं ठीक आहे, मी येते. ठीक आहे, चालेल, भेटूयात. येते येते. ती हो म्हणाली पूजा, थँक्स अ लॉट. खरंच तुझ्यामुळे माझ्या मनावरचा खूप मोठा भार कमी होणार आहे. आय लव्ह यू विक्रांत. सगळं ठीक होईल ना? अगं बायको हो, आता सगळं काही ठीक होणार आहे. येते. आता तू आणि लीला हे दोन्ही प्रॉब्लेम्स कायमचे संपतील. कोणाचं फोन होतं? मी कशाला सांगू? मी इतकी कॉफी केली होती की तुम्ही प्यायला सुद्धा नाही. निदान माणूस की म्हणून थोडीशी तरी प्यायची. कुठे बाहेर चाललीस? हो, जायचं नाही. का? मी सांगतो म्हणून. बिकॉज यू आर नॉट वेल. मी बरी आहे, फार काही झालेलं नाहीये मला. पण माझी परमिशन नाही. मग मलाही दिसतंय की तुम्हाला मीटिंगला जायचंय, पण तुम्ही जायचं नाही, माझी परमिशन नाही. लीला का, नियम सगळ्यांसाठी सारखे नकोत का? फाईन, जा पण काळजी घे. ठीक आहे, तुम्ही पण जा, पण तुम्ही पण काळजी घ्या. मी सोडतो तुला. नको नको, मी जाईन माझी. आणि हो भुरका, Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.